तू आज आलीस म्हणून माझी सुटका झाली. त्याला जर मला मारायचं असतं तर त्याने मागेच तो ऍक्सिडेंट खरा करून दाखवला असता. हा पाठशिवणीचा खेळ आणि तो कोण जिंकतोय हेच पाहायचं. आजपर्यंत न सुटलेली ही माझी पहिली केस. मी हे जे शोधकार्य हाती घेतलंय त्याचा पहिला क्लू तू मला देतेस. थँक्स. अगं थँक्यू म्हणून असं फरक का करतेयस? तुझ्या बाबांचा मारेकरी जर सापडला तर मलाही तेवढं समाधान मिळणार ना. वाचवा वाचवा. काय झालं तुम्हाला? मॅडम एक बाई रस्त्यावर बेशुद्ध पडली होती. काय झालं असेल म्हणून माणुसकीने पाहायला गेलो तर अचानक चार पाच माणसं आली आणि मारहाण केली. माझ्याकडे जे होतं ते घेतलं, पैसे घेतले, चेनही ओरबडली. शिंदे यांची जबानी लिहून घ्या आणि फार लागलंय, जरा फर्स्ट एड वगैरे करा, पोलीस स्टेशनला घेऊन जा. बरं ती बाई कुठे दिसली तुम्हाला? त्या रस्त्यावर. ठीक आहे शिंदे घेऊन जा. चला. इथे काही लूटमार झाली असेल याचा मागमूसही नाहीये. अगं आजकाल अशी फसवेगिरी करून लुबाडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले. या चोरांची ना एक पद्धत आहे, रस्त्यावरती अशी एखादी तरुण बाई बेशुद्ध पडलेली दिसली ना की कोणी ना कोणी मदतीला धावून येणार हे माहिती असतं यांना. अशा वेळेला हाती लागेल ते लुबाडायचं आणि पळायचं, असं सगळं चालू आहे. दाजी मला वाटत नाही ते लोक फार लांब गेले असते. चला त्यांना फॉलो करूया. तिची शुद्ध खरंच हरपली. दाजी अहो ही खरंच बेशुद्ध पडली असं वाटतंय. आपल्याला वाटलं होतं ना त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडलंय. मला वाटतं हिच्या साथीदारांनी आपल्याला बघितलं असणार. नाही ग, हिची खरंच शुद्ध हरपली आहे. नाटक आहेत सगळी. ए चल उठ. तुझे साथीदार येणार नाही आहेत आता इथे. उठा उठा. ही सगळी नाटक आहेत ना, सगळी पोलीस स्टेशनला जाऊन करायची. आता लोकांना फसवून दुबाडताना लाज नाही वाटत? आता पकडली गेली असतर बोबडी वळतीये. चला घेऊन यांना. सर जगताप या पोरीचे फोटो काढून घ्या, तिच्या हातांचे ठसे घ्या आणि तिच्या नावाची एक वेगळी फाईल तयार करा आणि ते ठसे आणि फोटो सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवून द्या. चल हात लावून घ्या. हां अस्मिता, ही एक फाईल आहे. तो टेम्पो ज्या ज्या लोकांनी बघितलं असण्याचे चान्सेस आहेत त्या सगळ्या विटनेसेसची फाईल बनवली आहे. तू संपूर्ण फाईल एकदा डोळा खालून घाल, तोपर्यंत हिच्याकडे बघते मी. नाव काय तुझं? बोल पटकन. ए तुझी मुलाखत नाही आहे इथे आणि पाहुणचारही होणार नाही आहे इथे तुझा. पटापट बोलायचं. नाव काय तुझं? तुझ्या गँगचं नाव सांग. कुठल्या गँगची आहेस तू? कुठल्या कुठल्या एरिया आहेत तुमचे? पटापट बोलायचं, वेळ नाही आहे माझ्याकडे. आणि तुझ्या त्या साथीदारांचे नंबर द्यायचे पटापट. अशी बोलणार नाही आहेस तू. हां निगर घट्ट आहेस. तुला पोलीस इसकाच दाखवायला लागणार आहे. सोनावणे दाजी मला असं वाटतं या मुलीला बोलता येत नाही. तुम्हाला काय वाटतं? एक मिनिट.
शिखा एक मिनिट शिखा तिच्या हाताची पकड मला काहीतरी सांगते मग मला सारखं असं वाटतंय की ही मगापासून तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते तिची वाचा गेली आहे बहुतेक तिला बोलता येत नाही हो ना बघ मला असं वाटतं की त्या चोरांनी जबरदस्तीने हिला ट्रॅप केलं असं किंवा कदाचित ही त्या लोकांमध्ये नसेलही हे बघ शक्यता काहीही असू शकते मी एकदा हिच्याशी बोलून बघू प्लीज सोनवणे बाहेर घ्या तिला तुम्ही फाईल बनवायला घ्या चल बाहेर चल 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 ये घाबरू नकोस घाबरू नकोस मी आहे ना ये बस ये बस काळजी करू नकोस जरा पाणी आण टाक हे बघ मला सांग तुला बोलता येत नाहीये का तू बोलूच शकत नाहीस म्हणजे तू जन्मापासून मुकी आहेस काय झालंय अगं काहीतरी बोल तू तू कुठे राहतेस तुझ्या घरी कोण कोण असतं तुला चक्कर कशी आली तू कुठे चालली होती काहीतरी आठवतंय तुला बघ तू काहीच बोलली नाहीस तर आम्ही तुझी मदत कशी करणार हो की नाही ठीक आहे घे पाणी पे घे शिखर तुझं ऑब्झर्वेशन काय आहे मला अंदाज नाही पण माझं कट फिलिंग असं सांगतंय की ही मुलगी त्या टोळीतली नाही आहे तुझी हरकत नसेल तर मी हिला माझ्या घरी घेऊन जाऊ घरी अगं पण हे बघ ती आधीच खूप घाबरली तिला नेमकं काय वाटतंय हे जाणून घ्यायची एक संधी तर देशील ठीक आहे इथल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्या की घेऊन जा तिला हिच्या बाबतीत काहीही गुन्हा आढळला तर मी स्वतः तिला तुझ्या स्वाधीन करेन आय ट्रस्ट यू बरं ही फाईल मी घेऊन जाऊ शकते अगं तुझ्यासाठीच ठेवली आहे ती आणि ओरिजिनल कॉपी आहे माझ्याकडे डोंट वरी माझे सगळे सोर्सेस लावलेत मी मला काही जरी माहिती मिळाली ना आय इन्फॉर्म यू थँक्यू राजी गाडी काढा ये अगं घाबरू नकोस ये ना अगं तिथेच का थांबलीस ये ना पुढे आई काय आहे अगं किती वेळ दरवाजा उघडायला कुठे होतीस अगं बेलचं बटन बंद आहे आतून त्यामुळे कळलंच नाही तू दरवाजा ठोठावलास तेव्हा मला कळलं बर आई आज आपल्याकडे एक पाहुणी आली अगं हे कुठे गेली अगं कोण फार लांब गेली नसेल हे पकड मी बघते कोण आहेस तू हा इकडनं कशी काय आली अगं तू अस्मिता अगं हे सगळं काय आहे वहिनी आपण आग बसून बोलूयात का मी सगळं तुला व्यवस्थित सांगते चल अगं अगं ये घाबरू नकोस ये पळालीस कशाला आणि तू अगं माझंच घर आहे काय झालं बस
तिला इथे घेऊन आले. ही इथे राहू शकत नाही. का वहिनी? एक मिनिट पूर्वा, तू आज जा. वहिनी काय झालंय ते तरी सांगशील का? का काय? गुन्हेगारांची जागा तुरुंगात असते, घरात नाही. अरे काय ग, कोण ही? ते चोर लुटारू हिचे साथीदार असू शकतात. उद्या ही आणि हिचे साथीदार आपलं घर लुटून नेतील, तोपर्यंत हिला घरातच ठेवायचंय का? हे म्हणजे ना आपण आपल्याच पायावर धोंडा मारल्यासारखं आहे. अगं पण शिखाने फिंगरप्रिंट्स घेतले तिचे. छान, कमाल आहे तुझी अस्मिता. उद्याही कोणाचा खून करेपर्यंत आपण वाट बघत बसणार आहोत का हिच्या फिंगरप्रिंट्स रिपोर्टची? विशाखा, तर ती म्हणतीये ना, मग आपण थोडा विश्वास ठेवूया. आईने अगं मला खरंच मनापासून वाटतंय, ही सराईत गुन्हेगार नाहीये. बघ ना हिच्याकडे, ही खरंच चांगल्या घरातली मुलगी वाटते. खूप मान्य आहे मला, सगळं मान्य आहे. पण अशा लोकांसाठी सुधारगृह असतात ना, अशा निराधार बायकांसाठी आश्रम असतात. तिथे ठेव ना तिला. रीता असं कर ना, तू सरळ तिला पोलिसात दे. कसं प्रॉब्लेम्स कशाला? विशाखा, तू ही एक स्त्री आहेस ना, मग दुसऱ्या स्त्रीचं आपण दुःख जाणून घ्यायचं का तिला झिडकारायचं? ते काही नाही, आज ती इथेच राहील. निदान ही मुलगी कोण आहे हे कळेपर्यंत ती इथेच राहील. अस्मिता, हिला मदत करणं आता तुझं कर्तव्य. अगं जी स्वतःची ओळखच विसरलीये, तिला आता माणसात आणणं तुझं काम आहे. हो आई, ज्याने कोणी हिची ही अशी अवस्था केली त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हिला हिचं आयुष्य परत मिळायलाच हवं. पण कशासाठी हा सगळा अट्टहास? वहिनी अगं थोडे दिवस थांब, मी हिला हिच्या घरच्यांपर्यंत नक्की पोहोचव. तोवर घरावर संकट आलं नाही म्हणजे मिळवलं. हे माझं कोण ऐकतंय? घे बा कॉफी. अग तुला बरं वाटे? बर बर, नकोय ना तुला कॉफी, नको प्लीज. तू झोपतेस का थोडा वेळ? चल आपण आज जाऊन झोपते. आई, आज ही माझ्याच खोलीत झोपे. हो बर, ये. इथे आल्यापासून ही अशीच बसते, रात्रभर झोपली सुद्धा नाही. हे संकट आहे आणि आपल्याला हिला मदत करायची. रिलॅक्स. हे बघ, ही हिला मध्येच अशी दचकते. मे बी हिला काहीतरी आठवत असेल किंवा हिच्या मनात विलक्षण भीती दडली. नाव गाव काहीच माहित नाही, हिला बोलता येत नाही, पण हिला आपलं बोलणं कळतं. म्हणजे ती रिॲक्ट करत नाही, पण तिच्या डोळ्यात दिसत. तिच्या मनात खूप गोष्टी साचून ठेवल्यात. घाबरू नकोस, ही सगळी आपली घरातलीच माणसं. हे बघ हा सेट. हॅलो. आणि ही मनाल. अगं तू आम्हाला काहीच नाही सांगितलंस तर तुझ्या माणसांपर्यंत कसं पोहोचणार? अगं
हॅलो डॉक्टर, मी अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्र। अस्मिता, या मुलीच्या स्वरयंत्रा तरी काही दोष नाहीये। कदाचित जबरदस्त मानसिक धक्का किंवा ओव्हर मेंटल स्ट्रेस यामुळे हिची वाचा गेली आहे। डॉक्टर, म्हणजे जर हिच्यावर व्यवस्थित उपचार झाले तर ही नक्की बरी होऊ शकेल ना? हो, पण उपचार दोन्ही पातळ्यांवर होणं आवश्यक आहे। मी समजले नाही। म्हणजे मेडिकल हेल्प पेक्षाही तिला आता या क्षणी एका माणसोपचार तज्ञाच्या मदतीची गरज आहे। हिच्या वागण्याचं मूळ कारण कळलं तर माझ्या उपचाराची गरज लागणार नाही। आणखी एक, हिच्यावर कुठल्याही प्रकारचे उपचार सुरू आहेत किंवा तुम्ही हिला एक मानसिक रुग्ण समजत आहात असं भासवू देऊ नका, नाहीतर कदाचित ही होणाऱ्या ट्रीटमेंटला कॉपरेट करणार नाही। येस डॉक्टर, मी नक्की काळजी घेईन त्याची। अस्मिता, आजवर तुमचं कौतुक वाटायचं पण आज अभिमान वाटतोय। आय एम रिअली प्राऊड ऑफ यू। तुमचा हाच विश्वास सार्थ करायचा आहे मला। ही पोरगी इथं झाली होती ना अस्मिता मॅडम? वाटलंच मला हिला नक्की पोलीस शोधत असणार। ऐकतय कोण? ते अस्मिता मॅडम कुठे आहेत? शिका मॅडमने पाठवलं होतं रिमांड होमची चौकशी। रिमांड होम मधून पळाली ना, तरी मी अस्मिताला सांगत होते। थांबा, मी असं करते तिला फोन करून बोलावून घेते। हा थांबा। हॅलो अस्मिता, कुठे आहेस तू? आणि ती मुकी मुलगी कुठे आहे? हे बघ, तू लगेच घरी परत ये। वहिनी अक्का, काय झालं? एवढी का चिडली आहेस तू? अगं, पोलीस शोधत आले तिला आपल्या घरी। मी तुला म्हणतो ना ती गुन्हेगार असेल म्हणून। ऐकलं नाहीस तू माझं? बरं, ते सगळं राहू दे, तू घरी ये लवकर। वहिनी वहिनी शांत हो। हे बघ, तू लवकर घरी ये आणि तिला आधी पोलिसांच्या ताब्यात दे, म्हणजे आपण सुटलो। फोन आलाय आणि कुठल्या पोलीस स्टेशन मधून? मला फोन नाही, मी बोलते त्यांच्याशी। अस्मिता, हे सगळं फोनवरून नको ना गं विचारत बसून। तू लवकर घरी परत ये, मला जायचंय, मला उशीर होतोय। आई पण नाहीये घरात। मी तुला म्हणत नव्हते ती चांगल्या घरातली मुलगी नाहीये, ती रिमांड होम मधून पळालेली आहे। काय वहिनी, तू व्यवस्थित ऐकलंस ना? रिमांड होमच म्हणाले ना ते? हो। हे बघ, तू खरं खोटं सगळं इकडे येऊन कर, मला वेळ नाहीये, पटकन ये। ओके। डॉक्टर, मला लगेच घरी जावं लागेल। घरी पोलीस आले, ही मुलगी रिमांड होम मधून पळालेली। म्हणजे मॅडम, तिला परत पोलिसांच्या स्वाधीन करून रिमांड होम मध्ये पाठवायचं? आधी हिला घरी घेऊन गेलं पाहिजे, तिथे गेल्यावरच सगळा प्रकार लक्षात येईल। पण मॅडम, ती आहे कुठे? मॅडम, आपलं बोलणं ऐकून तर पळाली नसेल? खिडकी उघडी दिसते, मे बी खिडकीतूनच पळाली असेल।